मला जरी लग्न करायची खूप जास्त इच्छा आहे, पण घरच्या मनावर तुम्ही एखादा व्हिडिओ सिरियसली तो तेव्हा वाईट असेल तर तुम्ही वाईट कमेंट करा. पण काही लोक फक्त नावापुरत फेक अकाउंट काढतात की वाईट कमेंट त्याच्यावर करावं. व्हिडिओ से डर नाही लागता, कमेंट से लगता शब्द मध्ये कळत नाही, शिव मध्ये सांगू. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या बेवाल अँड वेलकम बॅक टू इन्फ्लुएन्सर्स कट्टा. आणि ऍग्रीकल्चरच्या कॉलेजमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ शेतातली सगळी कामं करायला लागतात, आणि अक्षरशः मी ते टाळत होते पण करत होते. तर ऍग्रीकल्चरचा डिप्लोमा करत होते मी, लास्ट इयरची एक्झाम नाही दिलेली बट केलाय. पहिला व्हिडिओ व्हायरल होत नव्हता तर ठीक आहे, मी टाइमपास वगैरे करत होते की सर करायचंय म्हणून करायचंय. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मग काही असं होतं वा की सर माझा पण व्हिडिओ व्हायरल झाला आणि मी पण काहीतरी करू शकते. त्याच्यानंतर मग मी स्टार्टअप केलं आणि खूप छान वाटलं. बरं, मग तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कसा होता की व्हिडिओ व्हायरल गेला आहे आणि व्हिडिओ चांगले चालत आहे, लोक ओळखत आहेत, मग तेव्हा घरच्यांचा सपोर्ट कशा म्हणतात? नाही, घरच्यांचा सपोर्ट म्हणजे पहिल्यांदा नव्हताच, कारण की प्रत्येकाच्या घरच्या असं नाहीच म्हणत. कारण की असतं की काहींचे निगेटिव्ह पण कमेंट असतात आणि त्यांचे चांगले पण असतात, पण जेव्हा निगेटिव्ह कमेंट होत होते तेव्हा घरच्यांनी डायरेक्टली स्टॉप सांगितलं होतं की नाही. आणि मला पप्पा नसल्यामुळे मग सगळ्यांचं मम्मीवर जास्त येत होतं, त्यामुळे मग ते नव्हतेच करू देत. पण नंतर जेव्हा चार चौघात लोक चांगलं बोलायला लागले की करतीये मुली काहीतरी, चार लोक ओळखतात, तर त्याच्यानंतर मग घरच्यांचा सपोर्ट आला. वा भारी आहे. आता फुल सपोर्ट आहे की मी कुठे जरी गेले ना, माझं 10 दिवस जरी बाहेर आले तरी त्यांना विश्वास आहे माझा. वा भारी आहे, म्हणजे तेवढ्या मेहनतीने ते कमवलंय आपण असं बोलूया. हो बरं, महत्वाचं म्हणजे आपण ज्यांच्यामुळे तुम्हाला नाव मिळतं, तुमचा एक वेगळा चेहरा लोकांसमोर येतो, ते म्हणजे फॅन्स. प्रत्येक मुलासोबत व्हिडिओ बनवला त्याचा अर्थ असं नसते की बॉयफ्रेंड आहे. तर मी म्हणजे जेव्हा पण आपण इन्फ्लुएन्सर वगैरे भेटतो तर व्हिडिओ बनवतो, आणि मोस्टली मी जिथे राहते तिथे नाही म्हणजे असं व्हिडिओ वगैरे करणारे, सो मी भेटते पण व्हिडिओ बनवते. मग त्याचा अर्थ असा नसतो की म्हणजे लाईक बॉयफ्रेंड. तर तो एक प्रश्न आहे की मला बॉयफ्रेंड नाही आहे हे खरं सांगू इच्छिते. आणि सेकंड की तू लग्न कधी करणार? अहो ते एवढं छान करते काम, लग्न करून म्हणजे काय? नाही माहिती मला, पण त्याचा एक दुसरा प्रश्न असतो की लग्न कधी करणार आहेस, लग्न कधी होणार आहे तुझं? तर मला तरी लग्न करायची खूप जास्त इच्छा आहे, पण घरच्या मनावर नाही घेते. बट करेन लवकरच करेन. हे दोन प्रश्न बरं, एक फिमेल इन्फ्लुएन्सर म्हणून आणि आपण एक छोट्याशा शहरातून व्हिडिओ करत असतो, व्हिडिओ व्हायरल जातात, तेव्हा बऱ्याचदा नेगेटिव्ह कमेंट सुद्धा असतात, पॉझिटिव्हही असतात, बरोबर? तर नेगेटिव्ह कमेंट्स बद्दल काय सांगू शकतो? प्रत्येकाला असं कुणीच नाहीये, कारण की नाण्याच्या पण दोन्ही बाजू असतात की ते आपल्या बघावे लागतात. आणि प्रत्येकाला असं कुणीही असलं तरी त्याला दोन कमेंट्स येतात असतात, किती काही कुठलाही असला तरी. पण मला फक्त एवढं सांगायचं की प्रत्येकाला तुम्ही जज नका करत बसू, कारण की तो त्याची लाईफ जगतोय, तर आपल्याला काहीच गरज नाही की त्याच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायची. तो त्याच्या पद्धतीने करतोय, ठीक आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ सिरियसली तो तेव्हा वाईट असेल तर तुम्ही वाईट कमेंट करा. पण काही लोक फक्त नावापुरतं फेक अकाउंट काढतात की वाईट कमेंट त्याच्यावर करावं, काय माहिती काय त्यांना काय एवढा आहे असतो. पण ठीक आहे, पण मला फक्त एवढं सांगायचं की त्यांची लाईफ आहे, त्यांना जगू द्या. आपण करू नाही शकत म्हणून त्यांना उगाच वाईट कमेंट करण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर आहे, अगदी महत्वाचं बोलली येते की त्यांना ज्या गोष्टी करून आनंद मिळत असेल आणि जर तुम्ही तो कॉन्टेंट कन्झ्युमही करताय, बघताय आणि मग त्याच्यावर कमेंट करताय, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांना फॉलोही करताय की ते काय करतात त्यांच्या आयुष्यात, हे तितकंच खरंय. तर स्नेहल, मला तुझ्या फॅन्सबद्दलचे म्हणजे बरेचसे प्रश्न होते, त्याची उत्तरं तर तू दिलेली आहेस, पण तू फॅन्सना काय एक मेसेज देऊ इच्छितेस?
मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कोणालाही व्हिडिओ बघताय, कुणाचे व्हिडिओ बघताय, लाईक करताय, कमेंट करताय, तर प्लीज फक्त विचार करून घ्या आणि कुणालाही तुम्ही जज नका करू त्याच्या व्हिडिओजवरून, त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या बिहेवियर, म्हणजे जे लाईव्ह येतात ना तर प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकत प्रत्येकजण. तर फक्त तुम्हाला जेव्हा वाटतं ना, तुम्ही त्याला पर्सनली भेटला असाल तरच त्याच्याबद्दल वाईट बोला. खूप जास्त वाईट वाटतं जेव्हा आपण कमेंट आपल्या चांगल्या व्हिडिओवरचा कमेंट वाईट बघतो, तर नका करू तसं सिरियसली. ओके, तिने क्लिअर कट सांगितलंय ते आणि माझ्या मते की तू नेगेटिव्ह कमेंट्स ना इतकं मनावर घेत नाहीस, तू तुझं काम करत राहतेस, तर ती खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं. तर आपलं जसं रिच्युअल असतं, आपण असं स्नेहला जाऊ देणार नाही आहोत, आपण तिच्यासोबत मजेशीर गेम खेळणार आहोत. आपलं जसं रिच्युअल असतं आपण रॅपिड फायर खेळणार आहोत, त्याचसोबत आपले अजूनही दोन भन्नाट गेम्स आहेत, रिकाम्या जागा भरा आणि त्याचबरोबर एक्सप्रेशनचा एक गेम आहे. तर रॅपिड फायरला सुरुवात करूया. सो आपला रॅपिड फायर असा आहे की मी तुला एक शब्द देणार आहे, त्याच्या लगेचच नेक्स्ट सेकंडला तुझ्या डोक्याचे शब्द यायचे, ते तुला बोलायचे. ठीक आहे? सो पहिला आहे तुझं नाव स्नेहल. स्वतः. बर. प्रेम. मैत्री. मयुरी. आवडती डिश. गुलाबजाम. आवडता कलर. ब्लॅक. आवडती व्यक्ती. मम्मी. फेवरेट कमेंट आतापर्यंत. तू बाहेर. ओके. फेवरेट फिमेल इन्फ्लुएन्सर आणि मेल इन्फ्लुएन्सर. मी स्वतः आणि मेल मध्ये. ठीक आहे. मेल मध्ये बापरे एवढे आहेत तरी तेच म्हणते. अच्छा एवढे मेल मध्ये पडायचं का मला? मेल मध्ये मी नाही जास्त. ओके ठीक आहे. कोणता प्लॅटफॉर्म तू सर्वात जास्त युज करते? इंस्टाग्राम, फेसबुक की यूट्यूब? इंस्टाग्राम. ओके. तीन शब्द जेव्हा तू खूप जास्त आहे शिव्या देते मी डायरेक्ट. बर. मग तीन शब्द जेव्हा तू खूप अशी हॅपी असतेस आणि कोणाला तरी खूप जास्त अप्रिशिएट करायला जातेस तेव्हा थ्री थिंग्स दॅट यू कॅन नॉट लिव्ह विदाउट. तीन गोष्टी त्यांच्याशिवाय तू जगू शकत नाही. माझा मोबाईल फिरायला खूप जास्त आवडतो, मी खरंच नाही जगू शकत फिरल्याशिवाय. आणि थर्ड वन जेवण. तुझ्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही मी जास्त खाते पण होत नाही. खूप लोक असतात नाही तर आम्ही खाल्लं तरी लगेच भुगल्यासारखे दिसतो, पण त्यांच्या अंगाला किती खाल्लं तरी लागत नाही. तर हे कमाल आहे. पण आपण बोलूयात आपल्या नेक्स्ट गेम कडे, विच इज रिकाम्या जागा भरा. सो आपला पुढचा गेम आहे रिकाम्या जागा भरा. पहिला आहे डॅश से डर नहीं लगता, डॅश से लगता है. व्हिडिओ से डर नहीं लगता, कमेंट से लगता है. सेकंड आहे डॅश है वो ना रे वा. ओके. आपला हात भारी, आपली लाज भारी, आपलं डॅश लय भारी, आपली शिवी लय भारी. बर. डॅश मध्ये कळत नाही, डॅश मध्ये सांगू. शब्द मध्ये कळत नाही, शिवी मध्ये सांगू. सगळं काय शिव्यांवरती फुलस्टॉप होत आहे. बर. डॅश आणि डॅश ची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. मोबाईल आणि चार्जरची शपथ अशीच पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने स्नेहल सोबत आपण जे काही गेम्स खेळलोय त्याची तिने खूप छान पद्धतीने आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. तर थँक्यू सो मच स्नेहल, तू खूप छान वेळ काढलास आणि खूप छान आमच्यासोबत गप्पाही मारल्यास. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवायचं होतं, ते मला इंडायरेक्टली तुमच्या बाजूने पोहोचवता आलं. थँक्यू सो मच आणि खूप छान वाटलं. आम्हालाही धमाल आलीच आहे. तुम्हालाही नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सोबतच अजून कोणत्या इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल क्रिएटर्स, त्यांचे इंटरव्ह्यूज आम्ही कव्हर करावे, त्यांची स्टोरी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची नावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत रहा लोकमत सखी.